दसरा मेळाव्याचा ट्रेलर हा थोड्याच वेळात मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा इथे होतोय आणि यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केलेली आहे. नेस्को इथं जवळपास 22,000 अधिक खुर्च्या लावून ठेवण्यात आलेल्या आहेत. शिंदे ठाकरे दोन गट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे जाहीरपणे पहिल्यांदाच बोलणार आहेत. खासदार गजानन कीर्तिकर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लीलाधर डाके आज उपस्थित राहणार का याकडे मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ही आताची मोठी बातमी आपण बघतोय की शिंदे आणि उद्धव ठाकरे एकूणच शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या सभेमध्ये आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासदार गजानन कीर्तिकर असतील किंवा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लीलाधर डाके यांना एकनाथ शिंदे जाऊन भेटलेले होते. त्यामुळे आता आजच्या या मेळाव्याला हे सगळी मंडळी म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लीलाधर डाके आणि गजानन कीर्तिकर हे देखील आता उपस्थित राहणार का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एकूणच जुन्या सगळ्या जाणत्या शिवसैनिकांना एकनाथ शिंदे भेटतायत, भेटीचं सत्र त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा आज होत आहे आणि आपला भाऊ अनिल परब अनिल सर सांगू शकाल आजचा जेव्हापासून एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केली त्यानंतर पहिला हा मेळावा आहे जेव्हा उद्धव ठाकरे येणार आहेत पक्षप्रमुख म्हणून भाषण प्रचाराला ताठमानेने जायचं असतं आणि ते ताठमानेने जाण्यासाठी पक्षप्रमुखांची प्रेरणा, नेमकं झालेलं काम, शिवसेनेचा मुंबईतल्या असलेल्या लोकांचा संबंध या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन उद्धव साहेब करतील. शिवसेनेपुढे किती मोठं आव्हान आहे कारण अगदी ही चर्चा देखील आहे की तुमचे नगरसेवक जे आहेत ते शिंदे गटाकडे जाऊ शकतात. सगळ्या चर्चा आहेत आणि अशा प्रकारच्या चर्चांना आम्ही हा विचार करतच नाही. शिवसेनेसाठी ही काही पहिल्यांदा हे असं झालेलं नाहीये, याच्यापूर्वी देखील झालेलं आहे. परंतु शिवसैनिकांच्या जोरावरती आम्ही सगळी आव्हानं परतवून लावलेली आहेत. अमित शाह जेव्हा मुंबईत आले होते त्यांनी मिशन 150 आकडा दिलेला आहे. केवळ मिशन 150 किंवा मिशन 200 असं म्हणून मिशन होत नाही. शेवटी ते रस्त्यावरती लढाई असते, ती लढाई रस्त्यावर जिंकावी लागते. पण दसरा मेळाव्यासाठी देखील अडचण येते, अजूनही शिवाजी पार्क मैदान हे शिवसेनेला देण्यात येत नाही. आता आज हायकोर्टात याचिका केली, त्याची सुनावणी उद्या होणार. नक्की शिवसेनेला मला वाटतं न्यायालयात न्याय मिळेल, कारण ह्याच्यापूर्वी देखील शिवसेनेने न्यायालयातनंच न्याय मिळवून दसरा मेळावा घेतलेला आहे. कमीत कमी 5 ते 7 वर्ष शिवसेनेला न्यायालयातनंच दसऱ्याची परवानगी घ्यावी लागत होती. शेवटचा प्रश्न, गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, मातोश्रीवर 1 तास चर्चा झाली अशी माहिती नाही. मला याची माहिती नाही, आपल्याकडनंच मला कळतं. आपण बघतो हे अनिल परब ज्यांचं म्हणणं आहे मिशन 150 असो 200 असो त्यांनी काही फरक पडत नाही, मतदार जे आहेत तेच ठरवणार आहेत आणि आज उद्धव ठाकरे जे आहेत कुठेतरी शिवसैनिकांना संदेश देणार आहेत आणि त्यानंतर मुंबईसाठी शिवसेना का गरजेची हेच जनमानसात जाऊन शिवसैनिक सांगणार आहे. कॅमेरामॅन राकेश सह रश्मी पुराणिक, साम न्यूज, मुंबई. शिवसेनेच्या मेळाव्याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया. यापूर्वी सुद्धा जेवढ्या निवडणुका झाल्या तेव्हा त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल गटप्रमुखांचा मेळावा पहिल्यांदा संपन्न होतो. आजही गटप्रमुखांचा मेळावा संपन्न होतोय, कारण आजच्या मेळाव्याला जास्त महत्व अधिक आलेलं आहे. कारण अनेक लोकांनी गद्दारी केलेली आहे, त्या गद्दारांचा समाचार घेणं आणि तो समाचार घेताना पुन्हा जनतेच्या जवळ जाणं, अर्थात मला अभिमान वाटतो सांगायला की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब लोकांच्या हृदयात बसलेले आहेत. महाराष्ट्रात ते कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाच्या घरात बसले आहेत. फक्त इथं जाऊन फक्त हात जोडा आणि सुंदर काम करा एवढं त्या निमित्तानं सांगायचं आहे.